नमस्कार, मी रचना विचारे. माऊली माऊली आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे ती पंढरीच्या त्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. आणि म्हणूनच आधी सुरुवातीला आपण हा अभंग पाहूया. प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात आता खरं तर त्या विठुरायाबद्दलचं प्रेम दिसू लागलेलं आहे. ते म्हणतात, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापातापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. या अभंगात संत तुकाराम महाराज असं म्हणतात की संतांचं दर्शन झालं तोच खरा धन्य आणि पावन होण्याचा दिवस आहे. संतांच्या दर्शनाने अगदी सगळी पापं सगळे ताप नाहीसे झालेत. एवढंच नाही तर जीवनातील दिनवाण्या वाईट सर्व गोष्टी ताबडतोब दूर झाल्यात. संतांच्या चरणी मन विसावलं आणि त्यामुळे समाधान मिळालं, जीव सुखावला. आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात की संत घरी येणं हाच आपल्या दृष्टीने खराखुरा दिवाळी दसरा. आणि याच जगद्गुरू संत तुकारामांच्या पालखीने आता लोणी काळभोरमधून पंढरपूरकडे आता प्रस्थान केलेलं आहे. दुपारी तुकोबारायांची पालखी विसाव्यासाठी उरुळी कांचनमध्ये थांबली होती, त्यानंतर पालखी दौंड तालुक्यात आली. आज तुकोबांच्या पालखीचा यवतमध्ये मुक्काम आहे. त्यानंतर उद्या सकाळी ही पालखी वरवंटकडे प्रस्थान करेल. पालखीचा मुक्काम आज आणि उद्या पुणे जिल्ह्यात असल्याने लाखो वारकरी आणि भाविकांना दर्शन घेणं सुलभ होणार आहे. विठुनामाचा गजर करत दौंड तालुक्यातील यवतमध्ये आज संत तुकारामांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. आणि इथे मात्र या सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांना जेवणासाठी पिठलं आणि भाकरीसुद्धा दिली जाते. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनासुद्धा सुरू आहे. त्यांनीच या वारकऱ्यांना जेवणासाठी स्वतः पिठलं आणि भाकरी बनवली आहे. तर मुस्लिम बांधवांना रोज इफ्तार करण्यासाठी हिंदू बांधवसुद्धा त्यांनी बनवलेला प्रसाद देतात. यवतमध्ये तुकाराम पालखी सोहळा आणि पवित्र रमजान निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांची एक आगळी वेगळी एकी पाहायला मिळते. याबाबत इथल्या हिंदू मुस्लिम ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर अब्बास शेख यांनी. पवित्र असे रमजान महिन्याचे उपवास चालू आहेत, तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी आज दौंड तालुक्यामध्ये येत आहे. आणि या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. हिंदू मुस्लिम बांधवांनी आज एक दुसऱ्यासाठी काय केलेलं आहे तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. काय सांगाल आज नेमकं काय आपण केलेलं आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन आहे? आता हा पवित्र महिना असल्यामुळं मुस्लिम समाजाचा आम्ही यवत गावामध्ये या उपवासाचा संध्याकाळी जो उपवास सुटतो रोजाचा, त्या उपवासासाठी जे या पालखी सोहळ्यासाठी आम्ही बेसन भाकरी बनवलेलं आहे, तेच बेसन भाकरी त्यांना उपवास सोडण्यासाठी आम्ही इथून देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा बेसन भाकरी बनवली, तेच ते सुद्धा बेसन भाकरी या वारकऱ्यांच्यासाठी इथं पाठवणार आहे. त्यामुळं आजचा हा आनंदाचा गोष्ट आहे. विशेष म्हणजे यवत गावामध्ये पहिल्यापासून पालखी चालू झाल्यापासून आजपर्यंत कधीही कुणाचा कोणी भेदभाव केलेला नाही. इथं सर्व समाजाची माणसं एकत्र येऊन हा सोहळा पार पडत असतात. हिंदू मुस्लिम हा समाज एकत्र रीतीने हा पालखीचं सगळे स्वागत करत असतो, एकत्र रीतीने त्यांना बेसन भाकरी वाटत असतो. विशेष म्हणजे घरोघरनं ज्या भाकरी येतात त्यासुद्धा मुस्लिम समाजाच्या भाकरी जास्तीत जास्त यवतमध्ये जमा होतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. साधारणतः मुस्लिम बांधवांनी रोजाचे उपवास असताना सुद्धा आपल्या येथील हिंदू बांधवांसाठी आज भाकरी आणि पिठलं बनवले आहे, तसंच जे हिंदू बांधवांनी वारकऱ्यांसाठी पिठलं आणि भाकरं बनवलं आहे ते मुस्लिम बांधवांना ते रोजा सोडण्यासाठी इफ्तारसाठी ते देणार आहेत. महाराष्ट्रवनसाठी अब्बास शेख, यवत, दौंड. यवत इथे दरवर्षी वारकऱ्यांना पिठलं आणि भाकरी दिलं जातं आणि त्यासाठी सुमारे 5000 भाकऱ्या बनवल्या जातात. 20 महिला मोबदला न घेता या भाकऱ्या करत असतात. सोबत आता इथं काही महिला भगिनी आहेत, त्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी इथे भाकरी टाकण्याचं काम करत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की हे साधारणतः किती दिवसापासून किती वर्षापासून हे असं करतायत आणि याचा काय ते मेहनताना वगैरे काय घेत आहेत का? मला एक सांगा ताई की तुम्ही कधीपासून हे भाकरी टाकायचं काम करताय आणि याचा काय पैसे वगैरे काय घेता का? आपण आम्ही पैसे काही घेत नाही आणि बरेच वर्षापासून भाकरी करतो इथे वारकऱ्यांसाठी.
तुम्हाला एकंदरीतच साधारणतः किती भाकरी वगैरे तुम्ही टाकता, किंवा एक अंदाजे तुम्हाला किती तुम्ही पूर्णपणे भाकरी होत असतील काय सांगताल? 5,000 भाकरी बनवतो आम्ही। 5,000 तुम्ही किती स्त्रिया वगैरे ह्या सर्व 5,000 भाकरी बनवता? आम्ही 20 जण आहेत। साधारणतः 5,000 भाकरी 20 महिला या बनवत असतात आणि या सर्व फ्रीमध्ये असतात, याचा अजिबात बिलकुलही मेहनताना घेत नाहीत। महाराष्ट्रासाठी अब्बास शेख, यवत, दौंड। यवत ग्रामस्थांकडून खास वारकऱ्यांना ही पिठलं भाकरीची मेजवानी दिली जाते। वारकऱ्यांना घरगुती जेवण मिळावं म्हणून यवत ग्रामस्थ खूप मोठ्या प्रमाणावर पिठलं भाकरीचं नियोजन करतात। त्यामागे नेमकी त्यांची काय भावना असते ते सुद्धा लागली ते गोडी ते जीवन सोडी ऐसे गाले ते जीवन सोडी ऐसे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे रात्रीचा मुक्काम वाटपून आज यवत मुक्कामी येत आहे। यवतमधल्या काळभैरवनाथ मंदिरात आज तुकोबांचा आज मुक्काम आहे। याच ठिकाणी आज याच मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम असतो। यवत ग्रामस्थांची या पालखीचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत करायची खासियत आहे। जसं की पिठलं आणि भाकरी अशा प्रकारचं एक शेतकरी वर्गाला किंवा वारकऱ्यांना आवडणारं जे जेवण आहे ते पंचक्रोशीतील ग्रामस्थ मिळून या ठिकाणी देत असतात। नेमकी काय ही प्रथा आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल बाबा, काय नेमकी तुमची स्वागताची पद्धत आहे आणि पिठले भाकरीची काय प्रथा आहे? पिठले भाकरीची प्रथा कमीत कमी 25 वर्ष इथे चालू आहे। परंपरा काय परंपरा? मी पिठले भाकरीची गाव मिळून सगळेजण ह्याचे जेवण करतो। काय अशा पद्धतीने कुणी धान्य कुणी काय अशा प्रकारे हे सर्वजण व्यवस्था एवढ्या मोठ्या पिठल्याची आणि भाकरीची कशी व्यवस्था केली जाते? आमच्या गावात म्हणजे पुण्यातून पालखी निघाल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस त्यांना गोड खायला मिळतं आणि त्यांच्या मागणीनुसार पूर्वजांनी आमच्या तवापासून तिखट म्हणून बेसन भाकरीचा एक प्रोग्राम इथं त्यांना जेवणासाठी असतो। तर तो पूर्वीपासून आमच्या गावातील सर्व लोक कुणाच्या यथाशक्ती 5 भाकरी 10, 11, 50, 100 असे गोळा करून सगळेजण आणून देतात आणि गावकरी मंडळी सगळेजण मिळून इथं म्हणजे वर्गणी गोळा करून धान्य घेऊन ते दळून इथं भाकरी आणि बेसन तयार करतो आम्ही आणि त्याचा लाभ वारकरी मंडळी पहिल्यापासून ते घेत असतात भरपूर माणसं। बरोबर आहे, आपण बघतोय की पिठली भाकरी ही शेतकऱ्यांचा आवडता पदार्थ खरं तर आणि वारकऱ्यांना जसं की आता यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यातून सर्व गोडधोड खायला मिळतं, परंतु या परंपरेतून तुम्हाला एक ग्रामस्थ म्हणून वारकऱ्यांची अशी सेवा करायला मिळते, काय भावना असतात? आम्ही सगळे एकत्र येऊन ना शेतकरी कुटुंबातली मंडळी आहोत। आम्ही सगळे व्यापारी वर्ग सगळे जाती धर्मातली लोक आम्ही एकत्र येऊन हा सोहळा चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कसा होईल असं आमची प्रकारची प्रत्येकाची खासियत असते। निश्चित प्रकारे सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन, कारण असं म्हटलेलंच आहे की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। ज्या ज्या गावामध्ये ही पालखी येते या ज्या ज्या गावामध्ये हे वारकरी येतात संत येतात त्या त्या गावामध्ये निश्चित प्रकारे वेगळ्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी त्यांची स्वागत करायची प्रथा आहे। मात्र यवतकरांची ही जी गेल्या अनेक दिवसांची जी परंपरा आहे, अनेक वर्षांची जी परंपरा आहे, ती निश्चित प्रकारे इथल्या वारकऱ्यांना लुभवणारी आहे। यवतहून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन। वारीचा आनंद पुढेही लुटायचा आहे पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती। नेवासा इथली शिस्तप्रिय दिंडी म्हणजे श्री देवगड दिंडी, महाराष्ट्र शिस्तप्रिय म्हणून या दिंडीची ओळख आहे। देवगड इथली किसनगिरी महाराजांची दिंडी अहमदनगरच्या पांढरी पूल इथे दाखल झाली। यावेळी असंख्य वारकरी पांढऱ्या रंगाचे कपडे घालून एकाच रांगेत इमामपूर घाट चढत होते। असंख्य महिलाही या दिंडीत सहभागी झाल्या होत्या।
संत ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या मोठ्या पालख्यांसोबत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक छोट्या मोठ्या पालख्या सुद्धा पंढरीकडे प्रस्थान करतात. माऊली माऊली ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात वारकरी पंढरीकडे जातात. वारी प्रस्थानावेळी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वारकरी आपल्या शेतातील कामं उरकून पेरणी करून आता पंढरीकडे निघाले. याच वारकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे रिपोर्टर हेमंत सापुडेने. बोलावा विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे विठ्ठल विठ्ठल जयघोषात सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात हे सर्व रस्ता दुमदुमून निघलेले. आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे नेहमीप्रमाणे दरवर्षी वारीला जातात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वाटतं त्यांना या वारीमध्ये जाऊ. काय सांगाल तुम्ही, पहिल्यांदाच वारीला चाललात का कित्येक वर्षापासून जातात? मी आम्ही 2 वर्ष झाले तसे माझी मंडळी आणि मुलगी वारीला जात असते आणि मी यंदा मी चाललो. ऊन वारा पाऊस यावा असून आम्ही सहन करून काही 60-70-80 वर्षाचे वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध कोण सर्व या ठिकाणी चाललेलं असून आम्ही दगड माती ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करत पंढरपुराला चाललेलो आहोत आणि या पंढरीची ओढ आम्हाला जास्त लागलेली आहे. तुम्ही काय सांगाल? गेली 21 वर्षापासून आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील थोरंदळ या गावातून हब्बप विलास महाराज मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा दिंडी सोहळा गेली 21 वर्ष पंढरपूरला जात आहे. तर त्यात आम्ही सुद्धा खूप आनंदाने सहभाग घेत आहे आणि खरं वारीबद्दल सांगायचं म्हटलं तर वारी हे एक साधन आहे आणि पांडुरंगाची भेट म्हणजे एक साध्य आहे वारकऱ्याचं. तर आम्ही खूप आनंदाने आणि खूप एक वारीचा एक आनंद घेत ज्ञानोबाचं ज्ञानोबा माऊलींचं नाव किंवा तुकाराम महाराजांचं नाव घेत एक वारीत येणं सहभाग घेतलेला असतो. प्रत्येक वारकरी हा पाऊस असो ऊन असो काही असो पण कुणकुण अशी अजिबात म्हणजे एकमेकाचं हे नाही, एकदम आनंदाने सगळे वारीला जात असतो. तुम्ही काय सांगाल? आम्ही पण यावर्षी पहिल्यांदाच वारीला चाललेलो आहे आणि खूप असा काय आनंद वाटतो या सोहळ्यात. आपल्यासोबत एक तरुणी सुद्धा आहे, ती पहिल्यांदाच वारीला चाललेली. काय सांगशील? मी यावर्षी प्रथमच वारीमध्ये चाललेली आहे. माझ्यासोबत माझे सर्व परिवार आहे. तर यावर्षी सर्वच म्हणजे पाऊस लवकर झाला आहे त्यामुळे पेरणीची कामं खोळंबले आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्व माझ्या सर्व परिवारासोबत मी वारीमध्ये चाललेली आहे. तर सर्वच वारकऱ्यांसोबत मलाही विठ्ठलाच्या भेटीचे खूप सारे वेद लागले आहे आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करते की कोणतेही अडथळा न येता ही वारी संपूर्णपणे पूर्ण व्हावी आणि विठ्ठलाचे चांगले दर्शन आम्हा सर्वांना घडावे. नक्कीच सर्व वारकऱ्यांना चंद्रभागेमध्ये स्नान करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ लागलेली आहे. नक्कीच वारकऱ्यांना काशी अच्छा इच्छा आहे की आपण कधी सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊ, आपलं जे समाधान आहे ते मन समाधान कधी होणार याचीच वारकऱ्यांना ओढ लागलेली आहे. हेमंत सापुडे, महाराष्ट्र वन न्यूज, शिरूर, पुणे. आता वेळ झाली कीर्तनाची. हरिभक्त पारायण श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचं कीर्तन ऐकूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. हे पंथ एकमेकाशी नीट वागत नाही, बरोबर का नाही? हा पंथ त्याची बदनामी करतो आणि तो पंथ त्याची बदनामी करतो. वारकरी हा या वारकरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत पण सगळे पंथ इथे एकत्र आले. आपल्या वारकरी संतामध्ये जे संत पंचायत आहे त्या संत पंचायतामधल्या 3 प्रमुख वेगवेगळ्या पंथांचे लोक आहेत. तुकाराम महाराजांचा पंथ वेगळा आहे, नाथ महाराजांचा पंथ वेगळा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पंथ वेगळा आहे. अक्षय महाराज तुमच्यासारख्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे. नाथ महाराजांचा पंथ वेगळा आहे, एकनाथ महाराजांचा पंथ वेगळा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा पंथ वेगळा आहे आणि तुकाराम महाराजांचा पंथ वेगळा आहे. संप्रदाय तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय, नाथ महाराजांचा दत्त संप्रदाय आणि ज्ञानेश्वर महाराजांचा नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय, पण हे 3 संप्रदाय असताना सुद्धा आपल्याला कधी ते जाणीव झाली काही वेगवेगळे संप्रदायाचे लोक आहेत म्हणून? का? कारण ते एकमेकांमध्ये हे सहज मिसळून गेलेले आहेत आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य तेच आहे की सहज एकमेकामध्ये मिसळून द्यायचं. बाबा तुम्ही दिंडी आले ना, विचारलं का बाबा तू कुठल्या जातीचा आहेस म्हणून, तू कुठल्या पंथाचा आहेस म्हणून, तुझ्याकडे किती शेती आहे, तू गावचा सरपंच आहेस का? बरं सरपंच असला की मी नाही करीन, बरोबर ना? सरपंच असला की विनय करेन, उपसरपंच असला की मग त्याच्या मागचं
असं आहे का? नाही. म्हणजे त्याचं पद कुठलंय, त्याची जात कुठली आहे, त्याचा पंथ कुठला आहे, याचा कुठलाही भेद या वारीमध्ये विसरून जातो, या संतांच्या इमारतीखाली विसरून जातो. आणि हे सगळं उभं राहिलं ते संतांची कृपेमुळे उभं राहिलं. मगाशी मी म्हणताना एक वाक्य म्हणाल होतो की ही इमारत बहिणाबाई या इमारतीचं श्रेय भगवंताला देत नाही, ही संतांच्या कृपेने उभी राहिली. कदाचित वारेसरी भगवंताच्या कृपेने उभी राहिली असती तर कदाचित इतके दिवस या सगळ्या लोकांना या इमारतीमध्ये राहता आलं असतं का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. का असं निर्माण होऊ शकतो प्रश्न? हबीब सर, तसं पाहिलं तर संतांचा एक स्वभाव आहे, आपला एक स्वभाव आहे आणि देवाचा एक स्वभाव आहे. आपला एक स्वभाव आहे महाराज, संतांचा एक स्वभाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. निरूपणाचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती. आता ऐकूया वारीचा महिमा हरिभक्त परायण बालाजी बोराडे यांच्या निरूपणातून. सगळ्यात मोठं जर काय असेल पंढरपूरच्या दिशेने चालताना वारकऱ्यांनी जीवनामध्ये काय जोपासलं पाहिजे, एकच काय, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. महाराज तिथे भाव अंतकरणामध्ये बाळगुळ चाललं पाहिजे. महाराज देवाला लागतं तरी काय, महाराज देवाला दुसरं काहीच लागत नाही, एकच लागतं देवाला, काय, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ज्याचा खूप मोठा भाव असतो, ज्याने फक्त भगवंतासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं असतं, भगवान परमात्मा त्याच्या भुकेलाय. महाराज महाराज पहा, संतांची चरित्र पहा, भगवान परमात्मा कुठे गेला, महाराज भगवान परमात्मा जिथं जास्त भाव आहे. पहा अभंग पाहून घ्या महाराज संतांचा, ऊच नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी कन्या पुत्र विदुराच्या भक्षी. महाराज भगवान परमात्मा महाराज सुदाम्याच्या मुठभर पोह्यासाठी महाराज केवढा उदार होतो. महाराज का, तर त्याच्या अंतकरणातला भाव सर्वात मोठा आहे महाराज. म्हणून तर सांगितलं जातं ज्याचा भाव खूप मोठा आहे त्याच्याकडे भगवान परमात्मा काम करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. महाराज तुकोबऱ्यांचे दोन खूप सुंदर अभंग आहेत. साधावया भक्ती काज नाही लाज धरत, ऐसी अशी शरण जावे भक्ती जीवे ना वंची. तुकोबऱ्या बोलतात ज्याचा खूप मोठा भाव असेल ना त्याच्या पाठीमागे पुढे तर उभा राहतो, पण मागे पुढे उभा राहून काय करतो त्या ठिकाणी, महाराज त्यांची कामही भगवान परमात्मा करतो. महाराज एखादा बरेच वारकरी आपले अनुभव सांगतात, काय हो आम्ही वारीला आलो आमची पेरणी राहून गेली, पण पाठीमाग ज्या दिवस वारी संपून आम्ही गेलो ना आमची पेरणी मुलाने कधी केली काही समजतच नाही. काय हो वारीला यायचं ना आमचं काम होतं, परंतु वारीहून घरी गेलो ना आम्हाला देवाची अनुभूती आली की आमचं काम आपोआपच झालं. महाराज एकदा भाव अंतकरणामध्ये बाळगून जर आपण पंढरपूरच्या दिशेने रवाना झालो ना, हा भगवान परमात्मा महाराज सगळं काही मागे पुढे सांभाळायची ताकद त्या भगवान परमात्म्याची असते. महाराज म्हणून तो सांगतात साधावया भक्ती काज नाही लाज धरत, भगवान परमात्मा कुठलीही काम भाव ज्याचा आहे त्याची करायला भगवान परमात्मा कधी लाजतच नाही. महाराज जीवनामध्ये कोण कोणाचं काम करायला किती लाज बाळगतात, पण भगवान परमात्मा कधीच लाजत नाही. महाराज का, महाराज तुकोबऱ्या सांगतात चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. ज्याच्या चित्तातून आस संपून गेली ना, त्याच्या चित्तातून आस संपून गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याच्या घरची कामं करायला महाराज मागे पुढे पाहत नाही. महाराज चोकोबाची बहीण झाला शारंगदर, वैनी उघडा दार हका मारी. महाराज चोकोबाई चोकोबराईंच्या पत्नीचा गरोदरपणाचा काळ जवळ येतो आणि चोकोबऱ्या त्या ठिकाणी महाराज भजन कीर्तनामध्ये दंग होतात. भगवान परमात्म्याला विठेवर्ण खाली उतरावं लागतं. अरे देवा
त्या ठिकाणी महाराज स्वतः पंढरीश परमात्मा चुकोबांच्या घरी जातो, वैनी उघडा दार हका मारी महाराज आवाज देतो आणि महाराज चुकोबाऱ्या तिकडे भजनामध्ये दंग आहेत म्हटल्यानंतर चुकोबऱ्यांच्या घरी जाऊन महाराज सगळा काही तो बाळातपणांचा विधी असेल तो सगळा केला जातो महाराज काय तर मागे पुढे महाराज ज्यावेळेस गोरोबा काकांचे दोन्ही हात जातात आणि हात गेल्यानंतर गोरोबा काकांना प्रश्न पडतो, देवा आता कोण रे, कोण माझं सगळं करणार, माझा घर प्रपंच चालणार तरी कसा, कोण निवारणार, काळजी पडते. पण महाराज विठेवन्न भगवान परमात्मा खाली उतरतात, रुक्माई माताला बोलवतात, तुम्ही कुंभारीन व्हा, मी कुंभार होतो, आणि गरुडाला गाढव व्हायला सांगतात. आणि हे पंढरीस परमात्माचा महाराज भगवान गोरोबा काकाच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गोरोबा काकाच्या घरी सांगतो, काका मी गरीब आहे, मला तुमच्यात काम भेटेल. काका सांगतात ठीक आहे, अरे माझे दोन्ही हात गेले, माझा भगवान परमात्मा किती उदार आहे, किती कृपाळू आहे, मला कोणी नाही आहे, बरं झालं उद्यापासून तू माझ्या घरामध्ये काम कर. आणि महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा काम करू लागतो.